लग्न समारंभ म्हटला म्हणजे नाच गाणं तर आलंच. खानदेशात विविध बोलीभाषा बोलल्या जातात, त्यातीलच एक म्हणजे गुर्जरी बोलीभाषा. आणि याच भाषेत लग्न समारंभात वेगवेगळी गाणी म्हटली जातात. चला तर मग पाहूयात कशा पद्धतीने बनलीत ही गाणी. मी डॉक्टर सविता पटेल, नंदुरबार. मी गुर्जर बोलीभाषा अभ्यासक असून खानदेशात बोलली जाणारी गुर्जरी बोलीवर किंवा गुर्जरी बोलीतील लोकसाहित्य संकलन करून त्यात संशोधन करण्याचं काम मी करत असते. गुर्जरी बोलीतील लोकगीते यांच्या लोकतत्वीय तसं लोकसंस्कृतीचा मी अभ्यास करून त्यात PhD अर्थात विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केलेली आहे. खानदेशात बोलली जाणारी गुर्जरी बोली आणि त्यातील गुर्जरी लोकगीतांचा प्रवास कसा झाला या संदर्भात मला असं सांगता येईल की कुठल्याही बोलीतील लोकसाहित्य हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआप संक्रमित होत असते आणि म्हणूनच गुर्जरी लोकगीतांचा देखील प्रवास तशाच पद्धतीने झालेला आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुर्जरी लोकगीते संक्रमित होत असताना गुर्जरी लोकगीतांचा करता हा अनामिक आहे, म्हणजे गुर्जरी लोकगीतांचा कोणीही एक कवी नाही, ते अनामिक पद्धतीचे असून हे लोकगीत संकलित करत असताना मला खूप सारे कष्ट पुरले, खूप मेहनत पुरली. म्हणजेच मी इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ध्वनिमुद्रित लोकगीत केले. आता हे लोकगीते ध्वनिमुद्रण करत असताना त्या त्या गावाला जाऊन महिलांना वयोवृद्ध महिलांना भेटून त्या महिलांना ते विधिवत एखादं लोकगीत संकलन करावायचं असलं तर त्या महिलांसमोर तो विधी हुबेहूब प्रसंग उभा केला जात असे आणि आपोआप त्या महिलांच्या तोंडून एखादं गाणं गेय स्वरूपात चालीच्या स्वरूपात ते लोकगीत म्हटलं जात. अशा पद्धतीने ते ध्वनिमुद्रण झाल्यानंतर मी माझ्या घरी आल्यानंतर ते ध्वनिमुद्रित जे लोकगीत असायचे ते मी लिहून घेत असे आणि त्या पद्धतीने त्या लोकगीतांच्या लोकतत्वीय तसाच लोकसंस्कृतीचा अभ्यास केला तर अशा प्रकारे गुर्जरी लोकगीतांचा अभ्यास करत असताना मी गुर्जरी खानदेशातील गुर्जरी बोलीवर प्रकाश टाकलेला आहे. धन्यवाद. खानदेशी संस्कृती ही वैविध्याने नटलेली आहे आणि तेथील बोलीभाषासुद्धा. अशा पद्धतीने लग्न समारंभात गाणी गायली जातात. नुपूर पाटील, News 18 लोकमत, नंदुरबार.